दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान व जीवितहानी होते. पूर व त्यापासून होणाऱ्या हानीसाठी आपल्याला सदैव तयारच असायला हवं. यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या. पूर पाण्याच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही खाद्यपदार्थांचं सेवन करू नका, कारण यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. नेहमी ताजे अन्न आणि ड्रायफ्रुट्स खा. क्लोरीनयुक्त किंवा उकळलेलं पाणी प्या. जर शहरातील पाण्याचे पाईप फुटले असतील तर घरातील नळाचे पाणी व शौचालयातील पाणी देखील वापरू नका. आपल्या आजूबाजूचा परिसर हा नेहमी स्वच्छच ठेवा. आपल्या मुलांना पुरातील पाण्यामध्ये खेळू देऊ नका. तुटलेले किंवा खराब झालेले इलेक्ट्रिक स्विचबोर्ड वापरू नका, त्यामुळे तुम्हाला करंट लागू शकतो. इलेक्ट्रिक खांब किंवा तारांपासून सुरक्षित अंतर ठेवा. सोबतच मलेरिया होऊ नये यासाठी मच्छरदाणीचा नेहमी वापर करा. सदैव सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बाई माणूसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.